या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी गोकुळ. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा, राजभवनात सोपवले पत्र. या पत्रावर शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पाहूया काय बातमी आहे. नमस्कार, मी प्राजक्ता. शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा, राजभवनात सोपवलं पत्र. राज्यातील सत्ता संघर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत असताना दुसरीकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र राजभवनात सादर केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनात दाखल केले होते. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र जमा केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, परंतु आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे आम्हाला सरकार स्थापन करण्यास तत्काळ पाचारण करण्यात यावे, अशी विनंती देखील पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्रावर शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याप्रसंगी उपस्थिती होती. दुसरीकडे आम्ही देखील बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असे भाजपाकडून देखील सांगितले जात आहे. राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची चिन्ह अचानक शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. याविरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षप्रमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका सादर केली. यावर काल सुनावणी झाली, तसेच आजही सुनावणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर. आधी मी मराठीतून बोलतो, मग हिंदी मधून बोलतो, आणि मग आपण आमचे शिंदे साहेब आहेत, बाळासाहेब थोरात, चव्हाण साहेब आहेत, ते सगळे बोलतील. त्यामुळे मग त्यानंतर काही प्रश्न विचारा, गोंधळ होऊ नये. आपल्याला काही घाई नाही, तुम्हालाही नाही, मलाही नाही. आज सकाळी 10 वाजता शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते माननीय शिंदेसाहेब, एकनाथराव, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माननीय बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे नेते माननीय अबू आझमी साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे के सी पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या सगळ्यांच्या वतीने आज आम्ही राज्यपालांना आमच्या विधानसभेतील 162 आमदारांच्या सह्या असणारं पत्र आज राज्यपालांना दिलेलं आहे. हे पत्र देत असताना आम्ही राज्यपालांना सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि सध्याच्या भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे, पण यापूर्वी त्यांच्याकडे संख्याबळ पुरेसं नव्हतं असं त्यांनीच सांगून असमर्थता त्यांनी व्यक्त केलेली होती. आताही त्यांना बहुमत सिद्ध करावं लागेल. आजही त्यांच्याकडे पुरेसं बहुमत नसल्यामुळे, संख्याबळ नसल्यामुळे बहुमत सिद्ध ते करू शकणार नाहीत.
आणि हे बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना पक्ष त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, CPM आणि 7 अपक्ष या सर्वांच्या पाठिंब्याने सरकार निर्माण करण्याचा, स्थापन करण्याचा करू शकतो आणि तो दावा आज आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे केलेला आहे. शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच आमचे सहयोगी व अपक्ष विधानसभा सदस्य यांची सह्यानिशी यादी सोबत जोडलेली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे 162 हे पुरेसं संख्याबळ, मॅजिक फिगर 144 पुढची आहे आणि म्हणून तात्काळ आम्हाला सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं. जे सध्याचं सरकार आहे त्यांना विधानसभेमध्ये बहुमत नाही आहे. त्यांनी चुकीच्या कागदपत्राच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा दावा केला, तो ग्राह्य धरून राज्यपाल महोदयांनी त्यांना शपथ दिलेली आहे आणि मला खात्री आहे की ते विधिमंडळामध्ये जर हेड काउंट झालं, जर सर्व आमदारांना उभा करून आमदार मोजण्याचं काम झालं तर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस स्वतःचं बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत आणि म्हणून आमचा आग्रह आहे की कदाचित ते आपल्याला बहुमत नाही म्हणून राज्यपालांच्याकडे आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची टेस्ट देणार नाही म्हणून पत्र देतील किंवा बहुमत सिद्ध करण्यात ते ज्यावेळी अपयशी ठरतील त्यावेळी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचं कोणतंही कारण नाही आहे. आमच्या सर्व पक्षांनी मिळून 162 सदस्यांनी या ठिकाणी सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे, तो वेळेत केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की राज्यपाल महोदय आम्ही जो दावा केलेला आहे तो सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ठराव करून आम्ही हा दावा केलेला आहे त्याचा राज्यपाल महोदय सन्मान करतील आणि आम्हाला सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याची संधी देतील. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभा में हम सभी पार्टियां शिवसेना, कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना और 7 अपक्ष CPM इन सारी पार्टियों के सदस्य इकट्ठा आके आज हमने राज्यपाल महोदय जी को खत दिया है. सारे सदस्यों का सिग्नेचर हमारे इस खत में है और उसमें कहा गया है कि महाराष्ट्र में जो अभी सरकार बनाई गई है वो बहुमत में नहीं है, ये बहुमत तही दिखाने के लिए असमर्थ रहेगी और जब वो असमर्थता सामने आएगी तब हमारी सारी पार्टियों ने इकट्ठा आके जो 162 MLAs का लेटर दिया है उसका सम्मान रखे हमें महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए आमंत्रित किया जाए. शिंदे साहेबांना बोलतो. शनिवार दिनांक 23 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ ही लोकशाहीला धरून नाही आहे, ही लोकशाहीची पायमल्ली आहे. कारण त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हतं आणि म्हणून आम्ही सरकार स्थापणार नाही हे आधी पत्र त्यांनी दिलं होतं. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सरकार आम्ही बनवतोय, आमच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्या अशा प्रकारची राज्यपाल महोदयांकडे विनंती केली होती. परंतु लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला, संख्याबळाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. परंतु आमची मागणी दुर्दैवाने राज्यपाल महोदयांनी फेटाळून लावली. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये लोकशाहीची पायमल्ली आहे आणि लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आज दूध का दूध, पाणी का पाणी हे साफ झालं पाहिजे. आणि आज आमच्याकडे जसं जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की 162 आमदारांच्या नावानिशी, सह्यानिशी आज आम्ही राज्यपाल महोदयांना
पत्र दिलेलं आहे, त्यामुळे या संख्याबळाचा मेजॉरिटीचा ज्या आमदारांना लाखो लोकांनी निवडून दिलेला आहे या सगळ्या लोकशाहीमध्ये याचा मान राखला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही मागणी केलेली आहे, तात्काळ या ठिकाणी आमच्या मागणीचा विचार केला पाहिजे आणि अल्पमतातलं सरकार आवश्यक संख्याबळ नसताना घाई गडबडीमध्ये या ठिकाणी रात्रीच्या पहाटे म्हणजे रात्री कारभार करून पहाटे हे शपथविधी झालाय. जर खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे संख्याबळ असतं तर उजळ माथ्याने दिवसा ढवळ्या त्यांनी शपथ घेतली पाहिजे होती. आणि त्यामुळे हे जे काही सरकार स्थापन झालेलं आहे हे लोकशाहीला धरून नाही आहे, लोकशाहीची पायमल्ली आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ताबडतोब या ठिकाणी लोकशाहीमध्ये जे 162 लोकांचं जे संख्याबळ आहे त्याला सरकार बनवण्याची संधी मिळाली पाहिजे. सर हिंदी सर शनिवार 23 तारीख को जब देवेंद्र फडणवीस जी ने यहाँ पर जो शपथ विधि कार्यक्रम किया है वो लोकशाही में डेमोक्रेसी में यहाँ पर जो नियमों का पालन करना चाहिए वैसा नहीं करते हुए उनके पास आवश्यक मेजॉरिटी नहीं होने के बावजूद यहाँ पर उन्होंने शपथ विधि किया है. और उससे पहले उन्होंने कहा था राज्यपाल महोदय जी को कि हमारे पास मेजॉरिटी नहीं है, हम सरकार स्थापित नहीं कर सकते. उसके बावजूद शिवसेना कांग्रेस और राष्ट्रवादी पार्टी ने हमारे पास मेजॉरिटी है, हमें सरकार बनाने के लिए कुछ समय बढ़ा के दीजिए ऐसी मांग की थी. लेकिन राज्यपाल महोदय जी ने लोकशाही में आवश्यक मेजॉरिटी का सम्मान करना चाहिए था, दुर्भाग्य से वो नहीं हुआ और हमारी जो मांग है उसे खारिज किया था. और इसके बावजूद आज हम लोगों ने राज्यपाल महोदय जी को 162 जो विधायक है उनके नाम उनके सिग्नेचर समेत यहाँ पर निवेदन यहाँ पर हम लोगों ने दिया है. और हम चाहते हैं कि लोकशाही में ये जो मेजॉरिटी का मान सम्मान होना चाहिए और वैसा नहीं हुआ है. और इसलिए जो सरकार स्थापित हुआ है वो नियमों का उल्लंघन करने वाला है, लोकशाही में ऐसा नहीं होना चाहिए. इसलिए हम लोग यहाँ पर बहुमत स्थापित कर सकते हैं और इसलिए जो सरकार स्थापित हुआ है वो सरकार यहाँ पर बर्खास्त होना चाहिए. उन्होंने देवेंद्र जी फडणवीस जी ने यहाँ पर अपना इस्तीफा देना चाहिए, त्याग पत्र देना चाहिए. और जो जिनके पास शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी शेतकरी संगठन CPM और हमारे जो निर्दलीय अपक्ष जो विधायक है वो जो 162 होते हैं ये आंकड़ा और बढ़ सकता है. और इसलिए हम चाहते हैं, हमारी मांग है कि लोकशाही में जिन लोगों को लाखों लोगों ने चुन कर दिया है उनका सम्मान होना चाहिए और सरकार बनाने का मौका हमारी आघाड़ी को मिलना चाहिए. पाटिल साहब एक सवाल, आपने कहा कि अगर बहुमत बहुमत साबित नहीं कर पाते हैं तो विधानसभा भंग करने की कोई जरूरत नहीं है, तो क्या आपको शक है कि शायद ये लोग विधानसभा भंग करने की साजिश कर सकते हैं, मांग कर सकते हैं? एक सरकार निर्माण हुई है, अगर सरकार बहुमत साबित कर नहीं सकती तो महाराष्ट्र में दूसरी सारी पार्टियां इकट्ठा आके आघाड़ी तैयार करके बहुमत साबित कर सकती है. ये हमने रिकॉर्ड पे लाया है, ये इसलिए किया है, वो सवाल का जवाब देता हूँ. इसलिए किया है कि हमें शक है कि अगर ये देवेंद्र फडणवीस की सरकार विश्वास दर्शक ठहराव में असफल होती है तो शायद ऐसा कदम उठाया जा सकता है, और वो उठा नहीं पाए इसलिए हमने ये लेटर दिया है. हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 54 विधायक से 51 विधायक ये इस समर्थन में है. एक विधायक बीमार है इसलिए वो अभी आए नहीं है, वो कभी भी दोपहर में उनका भी खत आएगा. एक विधायक हमारे उसमें से 51 में से कुछ हमारे विधायकों को दिल्ली लेके गया था, वो सारे छूट गए, बेचारा एक हमारा MLA अटक गया है और इसीलिए उसने वहाँ से फैक्स करके सपोर्ट दिया है और उसका फोटोग्राफ भी उधर दिल्ली में से हमें पास आया है जो मैं आपको बताऊंगा. मतलब यह है कि आउट ऑफ 54 विधायक राष्ट्रवादी कांग्रेस के इस प्रस्ताव में समर्थन करते हैं,
उनके सारे लोगों की एमएलए की सिग्नेचर है। महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस 54 पैकी 51 सदस्यांनी राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या पुढाकारानं होणाऱ्या या सरकारला पाठिंबा देण्याच्यासाठी पत्र